आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथे शहीद जवानांना श्रद्धांजली, मेणबत्ती रॅलीला उदंड प्रतिसाद. निपाणी तालुक्यातील मांगूर येथील समस्त ग्रामस्थ आणि तरुण मंडळाच्या वतीनं जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी सायंकाळी 7 वाजता ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरापासून या कॅन्डल रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली गावातील मुख्य मार्गावरून पाण्याच्या टाकीपासून झेंडा चौक, पाटील गल्ली, निपाणी रोड मार्गे पुन्हा ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या मंदिराच्या ठिकाणी आली. या रॅलीत भारत माता की जय, वंदे मातरम, तुम दूध मांगो तो हम खीर देंगे, लेकिन तुम काश्मीर मांगो तो हम चीर देंगे, काश्मीर नाही कोणाच्या बापाचा, त्यावर हक्क आहे फक्त हिंदुस्थानचा, यासह विविध घोषणाबाजीने देशप्रेमाची देशभक्तांचे वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून दहशतवादी पाकिस्तानी भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला. या रॅलीमध्ये शेकडो तरुण युवक व आबालवृद्ध सहभागी झाले होते. महानकर न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. यह चंदन की भूमी है, यह वंदन की भूमी है, यह अभिनंदन की भूमी है. जिएंगे तो इस भूमि के लिए, मरेंगे तो इस भूमि के लिए. स्वर्गीय पंतप्रधान वाजपेयी कविता लिहिली आणि खरोखर तुमचा तरुणांचा देशप्रेमाचा जो उत्साह दिसतोय त्या उत्साहावरून मला ह्या कविताची आठवण झाली. असंच तरुण जरी आमच्या गावातही कितीक तरी जवान आज सीमेवर लढत आहेत, खरोखर मला वाटतं त्यांनी सुद्धा आज एक प्रकारचं समाधान लावलं असेल, कारण आमच्या गावात आमच्या गावातली तरुण देश प्रेमासाठी कशा पद्धतीने पेटून उठल्या. जम्मू काश्मीरमध्ये काल बेलगाम येथे पाकिस्तानी आम्ही म्हणायचं पाकिस्तानी अतिरिक्त आपल्यातलेच काही धर्मवेडे फितुरून अशा ह्या घटना घडत आहेत. कारण मला वाटते 1964 लालबहादूर शास्त्रींच्या काळात पहिलं युद्ध झालं, त्यावेळेला पाकिस्तानचा सुपडा साफ झाला. त्यानंतर सगळ्यात खमक्या पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी. 1972 युद्ध झालं आणि इंदिरा गांधींनी त्याची तुकडंच केलं, तेव्हापासून या पाकिस्तानी कुत्री पिसाळलेले आहेत. कारण त्याचे एक पाकिस्तान आणि एक बांगलादेश असं दोन भाग करून इंदिरा गांधींनी खरोखर एक इतिहास घडवला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण येथील पुढील सुद्धा युवक खरोखर त्यांचं नाव काढायला का ते जर शिल्लक ठेवलं असतं, एवढं त्यांचं तुकडं करून आज ती युवक एवढं गुरगुरत्या आणि ते जर एक असेल तर आम्हाला त्यांनी किती त्रास दिला. तर खरोखर त्या स्वर्गीय इंदिरा गांधी सुद्धा कौतुक करावं एवढं थोडंच आहे. त्यानंतर कारगिल युद्ध वाजपेयीच्या काळात ते सुद्धा त्याच प्रकारे ना पळवून लावलं. त्यावेळेला त्यांनी विचार केले की भारताबरोबर आम्ही समोरासमोर टक्कर देऊ शकत नाही, त्याकरिता आता काय केलं पाहिजे की आपल्यातल्याच काही धर्मवेडे आणि त्यांचं एक धार्मिक त्यांच्यावर हे मुजवायचं आणि त्यांनी फितूर करून त्यांनी अतिरेकी बनवून आमच्याच विरुद्ध लढायचं आणि आमच्या आमच्यात हे करायचं, अशा पद्धतीने एक अस्त्र काढलं आणि त्याच अस्त्राला काही युवक बळी पडत आहेत आणि त्याच्याच मुळे असं या घटना.